हॅलो मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर तुम्हाला थंबनेलवरून कळालंच असेल की मी कुठे आहे. तर सध्या मी आहे ताडोबा जंगलमध्ये. इथे आम्ही सफारी करण्यासाठी आलेलो आहो. ॲक्च्युली कालच आम्ही चंद्रपूरला आलेलो नागपूरवरून. मित्राकडे काल आम्ही मुक्काम केला आणि सकाळीच आमची सफारी असल्यामुळे सकाळी 4 वाजता आम्ही उठलो आणि आता 6 वाजता आम्ही इथे आलेलो आहो. आम्ही सध्या आहो झरी या गेटवर, झरी पेट सफारी गेट. इथे आता आम्ही थांबलेलो आहोत आणि माझे सगळे मित्र आहेत मागे. सो आम्ही 5 जण आलेलो आहोत नागपूरवरून इथे खास जंगल सफारी करण्यासाठी. सो आय होप आम्हाला वाघ पाहायला मिळेल. सो खूप जास्त एक्सायटेड आहोत आम्ही. आणि ॲक्च्युली प्रॉब्लेम झाला असा आहे की आतमध्ये मोबाईल नेता येत नाही. मोबाईल सगळे सबमिट करावे लागतात आणि एक कॅमेरा तुम्ही नेऊ शकता सोबत. हे बघा मित्रांनो, हे आहे झरीफेट सफारी गेट. आता इथून आता आम्ही आतमध्ये प्रवेश करणार आहोत. असे जवळपास खूप सारे गेट्स आहेत. सो या गेटमधून आता आम्ही आतमध्ये जाणार आहोत. जवळपास 4 तासाची ही सफारी असणार आहे आणि कोर एरियामध्ये सुद्धा आम्ही जाणार आहोत सफारीसाठी. क्रॉस फिंगर आम्हाला वाघ दिसला पाहिजे, कारण की सगळे वाघ बघायला इथे आलेले आहेत आणि खूप जास्त एक्सायटेड आहे. फोटोशूट वगैरे चालू झालेला आहे मागे. सो तुम्हाला आता आतमधला पूर्ण सीन मी दाखवणार आहे. सो लेट्स गो. सो इथे बोर्ड लावलेला आहे, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात आपले स्वागत आहे. आणि पर्यटन प्रवेश शुल्क इथे दिलेलं आहे. जिप्सीसाठी 2500 रुपये, मार्गदर्शक शुल्क 500 रुपये दिलेलं आहे आणि ऑनलाईन बुकिंग 1000, ऑफलाईन बुकिंग 2000. आम्ही कालच तत्काल बुकिंग केलेली आहे सफारीची. आणि इथे पर्यटकांसाठी मार्गदर्शिका दिलेली आहे, काय करायची आणि काय करू नका इथे सगळं दिलेलं आहे. आतमध्ये तुम्हाला मोबाईल वगैरे नेता येत नाही, तर मोबाईल सगळे तुमचे एका बॉक्समध्ये ठेवले जातात. आणि हे आहे झरीपेट सफारी गेट. आणि आता आम्ही चाललेलो आहोत सफारीसाठी. कुठली गाडी असणार आहे आपली ती? तर आता ही असणार आहे आमची गाडी. आणि आता आम्ही सफारीसाठी आज जाणार आहोत. खूप जास्त एक्साइटमेंट आहे. बॅटरी बँक पॉवर. सफारीला आता सुरुवात झाली आहे. आता आम्ही गेटमध्ये प्रवेश केलेला. बफर झोनमध्ये आपण सफारी करून राहिलो होता. हा बफर झोनचा एरिया 1700 किलोमीटर आहे. त्यामध्ये प्राणी टायगर, लेपर्ड, स्लोथ डियर, पॉकेट डियर, सांबर डियर, इंडियन गोअर, वाईल्ड डॉग प्राणी आहे. बांब जास्त आहे, बांबू बफर झोन एरिया बांबू जास्त आहे. झाडंसुद्धा आहे, पक्षीसुद्धा आहे. काही प्राणी दिसला तरी आवाज नाही करायचा, कारण आवाजाने ते बोलून जातात. ओके, टायगर टायगर बोलतात. ब्रांचेसकडे लक्ष द्याल, आपलं लक्ष प्राण्यांकडे असतं आणि आपल्याला लागण्यास जास्त, कारण लेप थोडा जास्त आहे. यामध्ये लेपसुद्धा आहे, टायगर या मध्ये फक्त शेवटचा टायगर आहे. सगळ्यात मोठा टायगर कुठला आहे इथला? या झोनमध्ये नटराज टायगर आहे. नटराज जे आहे म्हणजे आम्ही नाव ठेवलं आहे. ओके, नाव नाही ठेवलं. पॉवरफुल वगैरे का मोठी? हां, नटराजचे मोठं शेतकरी मात्र म्हणजे एरिया पण मोठा आहे त्याचा. अच्छा, के मार्क फिमेल आहे इथे. ओके, नाही नाही के मार्क, कारण त्याला असं के चिन्ह दिलं आहे. फिमेल आहे, प्रत्येक टायगरचा वेगवेगळा एरिया असतो. बरं, 40 ते 50 किलोमीटर मध्ये टायगर दिल्ली फिमेल आपल्या पाशी जवळ ठेवू शकतो. आताच गाईडने सांगितलं
सांगितलेलं आहे की नटराज नावाचा सगळ्यात मोठा वाघ इथे या एरियामध्ये दिसतो. सो आय होप, फिंगर क्रॉस, तो आम्हाला पाहायला मिळेल. आता बरंच आतमध्ये आता आम्ही आलेलो आहोत. सो लेट्स सी. आम्ही मगांपासनं वाघाचा शोध घेतोय, पण वाघ दादा काही आम्हाला दर्शन द्यायला तयार नाही. प्लीज वाघोबा, आम्हाला दर्शन द्या. बराच वेळ झाला आम्ही वाघाला शोधतोय, पण वाघ मामा काही दर्शन द्यायच्या तयारीत दिसत नाही आहे. हा नटराज, नटराज भाऊ दर्शन द्या. इथे पानभेटा आहे, पण उत्तम प्राणी पाणी प्यायला आलेलं नाही आहे सकाळी सकाळी. आणि रात्री इथे पाऊस पण झालेला आहे, त्यामुळे पण होऊ शकते प्राणी बाहेर आले नसतील. जंगलात फिरत असताना आम्हाला वेगवेगळे प्राणी पाहायला मिळाले. जसे सगळ्यात अगोदर आम्हाला एक अस्वल पाहायला मिळालं, त्यानंतर रिव्हर किंगफिशर म्हणजे ज्याला मराठीत खंड्या म्हणतात तो पण आम्हाला पाहायला मिळाला. त्यानंतर एक हरिण दिसले, आणि त्यानंतर एका झाडावर एक ईगल बसून होता तो पण आम्हाला पाहायला मिळाला. आणि त्यानंतर आपला भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणजे मोर पाहायला मिळाला. त्यानंतर लगेच आमच्या ड्रायव्हरला एक मेसेज आला आहे की जवळच एका तलावाजवळ वाघ दिसला आहे, आणि आम्ही लगेच घाईघाईने तलावाच्या दिशेने निघालो. सो मित्रांनो, फायनली आता आम्ही जंगलाच्या बाहेर आलेलो आहो, आणि फॉर्च्युनेटली आम्हाला वाघ पाहायला मिळाला. खूप तासांच्या भटकंतीनंतर आम्हाला तो वाघ मिळाला, आणि खूप मस्त फुटेज मिळालं आहे त्याला त्यांचं. तर तुम्हाला ते आवडेलच.